बृहन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग एन वॉर्ड. आता आपण जरा स्क्रीन प्रेझेंट करूया. बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग एन वॉर्ड घाटकोपर. मगाशी तुम्हाला मी शाळेचं नाव सांगितलं ते शाळेचं नाव आहे बर्वे नगर मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 6. प्रशिक्षिका श्रीमती कल्पना यशवंते, मुख्याध्यापिका श्रीमती छाया वाजे. तर आता आपण आपल्या इयत्ता 6वी विषय भूगोल आणि घटक आहे तापमान. आता मला सगळ्यांनी सांगा की याच्या आधी तुम्ही कोणता धडा शिकले होते? पाचव्या धड्याच्या आधी तापमान धड्याच्या आधी कोणता धडा शिकला तुम्ही? संचिता हवामान. व्हेरी गुड. हवामान हा धडा तुम्ही शिकलात हो की नाही? हवा म्हणजे काय तुम्ही शिकलात? कोण सांगेल खरे मला हवा म्हणजे काय? हवा कशाला म्हणतात कोण सांगेल? हा हा सांग. कोण सांगताय? संचिताचा आवाज दिसतोय. सांग संचिता. कोण सांगते मला? हा सांगा पटकन. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन. अगदी बरोबर. आता त्याच्यानंतर तुम्ही हवेचे अंग शिकलात बरोबर ना? कोणकोणते अंग आहेत रे हवेची कोणाला सांगता येतील? हवेचे अंग कोणकोणते आहेत की ज्यांचा हवेवरती परिणाम होतो? सांगा बरं एक एक. मी सांगू. सांग सांग. तापमान बरोबर. आर्द्रता. व्हेरी गुड. आणखी वारे. वायुदाब. बरोबर. व्हेरी गुड. तर आता तुम्ही जे तापमान सांगितलं की नाही तर हवेचं हे एक अंग आहे आणि या धड्यामध्ये आपण तापमानाचाच अभ्यास करणार आहोत. तापमान हे असतं की नाही? तापमान म्हणजे काय रे तुम्हाला काय वाटतं? तापमान म्हणजे काय असेल? कशाला म्हणतो आपण तापमान? ताप वाढला म्हणजे काय होत? उष्णता वाढते हो की नाही? काय वाढते? उष्णता वाढते. अशा प्रकारे आता या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? इकडे जमीन दिसते आणि इकडे काय दिसतंय? पाणी दिसतंय हो की नाही? तर ह्या जमीन आणि पाणीला उष्णता कोणापासून मिळते रे? कोणामुळे हे तापतात? व्हेरी गुड. सूर्यामुळे तापतात हो की नाही? ओके. सूर्यापासून हे जमीन आणि पाणी तापतात. आणि जमीन आणि पाणी तापल्यानंतर जमिनी लगतची हवा तापते. तुम्हाला काय वाटतं हवा आधी तापते का जमिनी आधी तापत? हवा नाही तर काय तापत? आधी जमीन तापते, पाणी तापत आणि मग जमीन आणि पाणी यांच्या लगतची काय तापते? नंतर हवा तापते. आणि मग त्या हवेमध्ये काही उष्णतेचं प्रमाण आहे त्यालाच आपण काय बोलतो? तापमान. ते कधी कमी असत तर कधी जास्त असत. तर आपल्या पृथ्वीवरती सुद्धा अशाच प्रकारे तापमान कुठे कमी कुठे जास्त कशा प्रकारे काय स्थिती आहे बरं तापमानाची चला तर आपण बघूया. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? एक छोटासा प्रयोग. हे असं चित्र तुमच्या धड्यामध्ये आहे. आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ही तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय रे याच्यामध्ये ही काय आहे? काय आहे ही? बॅटरी आहे. हो तिला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? विजेरी. काय म्हणतो तिला मराठीमध्ये आपण? विजेरी दिसतो. आणि तिच्या समोर एक काय धरलेलं आहे रे? कागद धरलेला आहे. काय धरलेला आहे? तर हा विजेरी आणि हा कागद यांच्यामध्ये 90° कोण आहे? म्हणजे विजेरीचं जर आपण इथे हे जी किरण आहे समांतर जे आलेली लंबरूप दिसतायत आणि हा कागद बघा असा सरळ धरलेला आहे त्या 90° कोण असल्यामुळे विजेरीचा प्रकाश इथे समोर पडलेला आहे. आणि मग तो प्रकाश पडल्यानंतर जेवढ्या भागावर प्रकाश पडलाय तेवढा भाग काय केलेला आहे? रेखांकित केलेला आहे हो की नाही? त्याचबरोबर इकडे पण बघा. आता इथे मात्र बघा कागद कसा धरलेला आहे? सरळ आहे का?
थोड़ा तिरका केलेला आहे म्हणजे इथे विजेरी आणि कागद यांच्यामध्ये 120 अंशाचा कोन करून कागद धरलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला इथे सुद्धा किरण पडलेली आहेत पण कशी पडली तरी विजेरीची किरण इथे थोडीशी तिरपी पडलेली दिसतात आता इथे अ चित्र आहे हा आणि इथे ब चित्र आहे कोणत्या चित्रातला तुम्हाला हा गोल मोठा दिसतोय अ चित्रातला की ब चित्रातला ब ब चित्रातला गोल तुम्हाला काय दिसतोय मोठा दिसतोय हो की नाही त्याने जास्त जागा व्यापलेली आहे म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं का पहिल्या अ चित्रामध्ये जेव्हा लंबरूप किरण येतात तर तेव्हा ती किती कशी जागा व्यापली आहे त्याने या चित्राच्या मानाने कमी जागा व्यापलेली आहे बरोबर आहे आणि इथे मात्र तिरपी किरण पडल्यामुळे काय होत आहे त्यांनी काय जागा व्यापलेली आहे जास्त जागा व्यापलेली आहे तर मुलांनो आपल्या पृथ्वीवरती सुद्धा अशाच प्रकारची स्थिती असते आपल्या पृथ्वीला सर्व ठिकाणी काही सारखं तापमान उष्णता मिळत नाही आणि का बरं मिळत नाही हा तर याचं आपण आता एक उदाहरण बघूया आता हे चित्र पहा या चित्रात तुम्हाला काय दिसते रे ही काय आहे आपली पृथ्वी आहे काय आहे पृथ्वी आणि हा इकडे आहे हा आणि सूर्याची किरण सरळ इकडे पृथ्वीवरती आपल्या आलेली आहे आता बघा इथे सूर्याच्या किरणांची जर आपण जाडी या पृथ्वीला जिथे टच होते जिथे टेकलेली आहे तर तिथे जर तुम्ही पाहिलं आणि ही किरणांची जाडी आहे याने त्या रेषांच्या साह्याने दाखवलेली आहे तर तुम्हाला कुठे अ ब आणि त कुठे जाडी कमी दिसते सगळ्यात कोणत्या ठिकाणी कमी दिसते अ ठिकाणी की ब व्हेरी गुड अ ठिकाणी जाडी कमी दिसते आले लक्षात ब ठिकाणी त्या मनाने थोडी जाडी काय दिसते किरणांची इथे टेकल्यानंतर जास्त दिसते आणि त्या ठिकाणी आणखीन जास्त दिसते याचा अर्थ तुमच्या इथे लक्षामध्ये येतं का की ही जी किरण जी समोर आलेली आहे हा पृथ्वीचा हा बघा हा भाग कसा आहे फुगीर आहे हा दिसतोय ना सगळ्यांना माझा एरो दिसतोय बघा इथे हा फुगीर भाग आहे हा फुगीर भाग असल्यामुळे बरोबर आहे हा अगदी बरोबर सूर्याच्या समोर येतो त्याच्यामुळे या अ ठिकाणी जी आहे ना तिथे सूर्यकिरण कशी पडतात लंबरूप पडतात कशी पडतात लंबरूप पडतात हा आणि त्या मनाने आता आपली पृथ्वी कशी आहे आकाराने रे आकार कसा आहे पृथ्वीचा आपल्या गोल गोल आहे आणि गोल आपला आकार असल्यामुळे मधला भाग फुगीर आहे दिसतंय तुम्हाला इथे इथे बघा पृथ्वीची ही जागा तुम्हाला जास्त दिसते आणि मग जसजसं पृथ्वी इथे वरती गोल होत गेली तर या ठिकाणी ती वक्र होत गेलेली आहे दिसते त्यामुळे काय होतं की ज्या वेळेला सूर्याचा प्रकाश मिळतो त्यावेळेला ह्या मधल्या भागाला हे जे आपण हे मधल्या रेषेला आपण इथे विषुववृत्त म्हणतो बरोबर आहे त्या विषुववृत्ताच्या वर इकडे कर्कवृत्तापर्यंत आणि खाली इकडे मकर वृत्तापर्यंत काय होतं इथे या पूर्ण भागाला लंबरूप किरण मिळतात कशी मिळतात लंबरूप किरण म्हणजे अगदी सरळ पडतात ती ओके आणि ती किती जागा व्यापतात कमी जागा व्यापतात आता कमी जागा जरी त्यांनी व्यापली तरी ती लंबरूप किरण असल्यामुळे काय होतं या ठिकाणी प्रकाशाची आणि उष्णतेची तीव्रता खूप असते म्हणजे उष्णता त्या भागाला जास्त मिळते आणि त्यामुळे साहजिकच हा जो मधला पट्टा असतो की नाही इथे उष्ण तापमान असतं काय असतं उष्ण तापमान त्या मनाने इथे बघा इथे तिरपी किरण पडलेली आहे तिरपी तिरप्या किरणांचं काय होतं तर तिरपी किरण जी असतात त्यांनी जास्त जागा जरी व्यापलेली दिसली तुम्हाला इथे इथे पृथ्वी आपली वक्र झालेली असल्यामुळे जास्त जागा जरी व्यापली तरी तिरप्या किरणांमुळे मिळणारी उष्णता ही या लंबरूप किरणांमुळे मिळणाऱ्या उष्णतेपेक्षा काय असते थोडीशी कमी असते त्याच्यामुळे इथे उष्णतेची तीव्रता काय असते कमी असते आणि प्रकाशाची तीव्रता पण कमी असते त्यामुळे या मधल्या अ भागापेक्षा व भागाकडे उष्णता काय होते कमी होत आले लक्षात त्याच्यानंतर वरती आपण जर आणखीन गेलो तर इथे तर बघा पृथ्वीची तर फार कमी जागा दिसते तुम्हाला इथे हो की नाही ही जागा पण कमी आहे आणि किरण अतिशय तिरपी पडलेली आहे ठिकाणी आणि अतिशय तिरपी पडल्यामुळे तिथे आणखीनच उष्णता कमी मिळते इतकी उष्णता कमी मिळते तिथे की जवळजवळ ह्या आता ह्या वरच्या भागाला आपण ध्रुवीय भाग म्हणतो हे वरचं उत्तर ध्रुव आहे खालचं दक्षिण ध्रुव तर या भागामध्ये पूर्ण जवळजवळ शीत तापमान असतं म्हणजे पूर्ण थंडी असते या भागामध्ये अतिशय बर्फाळ भाग असतो काही ठिकाणी तर कितीतरी दिवस आपल्याला सूर्य सुद्धा पाहायला मिळत
नाही तर अशा प्रकारे ही जी स्थिती उत्तर गोलार्धात तुम्हाला दाखवली की नाही हे विषुववृत्ताच्या वरचा उत्तर गोलार्ध आणि खालच्याला काय म्हणतो आपण दक्षिण गोलार्ध तर जशी स्थिती उत्तर गोलार्धात असते तशीच स्थिती काय असते दक्षिण गोलार्धात सुद्धा असते आले लक्षात तुमच्या म्हणजे अशा प्रकारे पृथ्वीला या लंबरूप किरणांमुळे ह्या पट्ट्यात जास्त उष्णता मिळते म्हणून हा उष्ण कटिबंध तयार होतो इथे त्याच्या थोडस आपण इकडे कर्कवृत्ताच्या जरा वर गेलो तर या ठिकाणी तसं तिथे दक्षिणेकडे इथे जर तुम्ही इथून इथपर्यंत जर आलात तर या ठिकाणी तिरपी किरण पडत असल्यामुळे इथे काय स्थिती तयार होते तर खूप उष्णता पण नाही आणि खूप थंडी पण नाही मग अशा तापमानाच्या पट्ट्याला काय म्हणतात माहितीये खरे समोषितोष्ण कटिबंध काय म्हणतात समोषितोष्ण कटिबंध आणि सगळ्यात वरती तर आपण पाहिलं की इथे तर खूपच तिरपी तुम्हाला सगळ्यांना माहितीये सूर्य जर नसेल रात्रीच आपल्याला थंडी वाजते की नाही म्हणजे उष्णता असेल तर तिथे तापमान असतं तर या वरच्या भागाला तर खूपच तिरपी किरण मिळतात त्याच्यामुळे इथे काय होतंय उष्णता खूप कमी आहे म्हणून ह्या जो पट्टा जो तुम्हाला दिसतो की नाही सगळ्यात वरचा ध्रुवीय भाग याला आपण म्हणतो शीत कटिबंध तर आपण आता ते आकृतीच्या सहाय्याने बघणार आहोत बघा या ठिकाणी कुठे दिसतोय तुम्हाला उष्ण कटिबंध अ ठिकाणी ब ठिकाणी की क ठिकाणी कोण सांगे अ ठिकाणी व्हेरी गुड आणि इथे समोषितोष्ण कटिबंध तुम्हाला कुठे दिसतोय ब ठिकाणी कारण इथे किरण कशी तिरपी आणि शीत कटिबंध सगळ्यात वरती कारण इथे अतिशय तिरपी किरण पडलेली आहे त्यामुळे उष्णता फारच कमी मिळते आणि काही काही भागाला तर तिथे सूर्यच पोचत किरणच पोचत नाही आले लक्षात तुमच्या हा जो मधला उष्ण कटिबंध आहे हा उष्ण कटिबंध इथे प्रकाश खूप जास्त आपलं उष्णता पण जास्त मिळते आले लक्षामध्ये तर या ठिकाणी उष्ण कटिबंध काय म्हणत असतील कोण सांगेल या भागामध्ये उष्णता काय जास्त असते आताच सांगितलं तुम्हाला मी कोण सांगेल बघा ना इथे सूर्याची किरण व्हेरी गुड व्हेरी गुड इथे सूर्याची किरण कशी पडलेली आहे सगळ्यांनी बोलायचं हा आहे बघा ही सर्व दिसतात की नाही इथे 90 अंशाचा कोण झालेला आहे म्हणजे इथे लंबरूप किरण पडलेली आहे आणि म्हणून इथे प्रकाश उष्णता काय मिळते जास्त मिळते आता इथे समोषितोष्ण म्हणजे थोडस इथल्यापेक्षा तापमान कमी होतं का होतं रे कमी तापमान तर इथे किरण कशी पडलेली आहे कोण सांगेल बोला बरं कोण सांगेल तिरपी पडलेली आहे आणि मग तिरपी किरण प्रकाश किरण काय देतात कमी देतात आले लक्षामध्ये अशा प्रकारे आपण आता जसं उत्तर गोलार्धात तसंच दक्षिण गोलार्धात म्हणजे तुमच्या एक लक्षामध्ये येतं का रे इथे की जसं आपण विषुववृत्तापासून या उत्तरेकडे जावं तसं तापमान काय होत जातं कमी होत जात की जास्त होत जात कमी टीचर कमी होत जात हो की नाही तसं विषुववृत्तापासून उत्तरेकडे तापमान कमी कमी होत जात तसं दक्षिण गोलार्धात सुद्धा तापमान विषुववृत्तापासून दक्षिणेकडे काय होत जात कमी कमी होत जात तर आपण थोडं आता अक्षांश आणि रेखांशाच्या दृष्टीने आपण थोडस हे तापमानाचे पट्टे काय करणार आहोत परत एकदा बघणार आहोत आता बघा हे विषुववृत्त आहे विषुववृत्तावर किती अक्षांश मांडले जाते बघा किती अक्षांश बरोबर आहे आता ह्या विषुववृत्तापासून इकडे वर बघा 23° 30' उत्तर अक्षांश बरोबर ते विषुववृत्तापासून खाली परत 23° 30' दक्षिण अक्षांश हा जो सगळा मधला पट्टा आहे या पट्ट्याला काय म्हणायचं उष्ण कटिबंध काय म्हणायचं उष्ण कटिबंध कारण इथे सूर्याची किरण कशी पडतात आपण पाहिलं लंबरूप पडतात लंबरूप किरण उष्णता जास्त देतात जागा कमी व्यापी जरी आणि प्रकाश पण प्रखर देतात त्यानंतर ह्या वरती हे जे वरचं कर्कवृत्त आणि खालचं वक्रवृत्त आहे तर ह्या 23° बघा 23° 30' उत्तर अंशापासून तर इकडे 66° 30' उत्तर अक्षांशापर्यंत हा जो पट्टा आहे बघा इथे आता सूर्याची किरण इकडे सरळ आली तिकडे बघा ही तिरपी जाणार आहे आणि म्हणून इथे कोणता कटिबंध तयार झालेला आहे समोषितोष्ण कटिबंध काय सांगितलं मी समोषितोष्ण कटिबंध म्हणजे खूप उष्णता पण नाही आणि खूप थंडी पण नाही आणि या उष्ण कटिबंधापेक्षा तापमान कमी आणि तिकडे 66° 30' उत्तर अक्षांश चालू करता 90°
ए हा जरा आवाज म्यूट करा हा कोणाचा चालू असेल तर इथे बघा 66 पासून 90 पर्यंत इथे पूर्ण तिरपी किरण पडल्यामुळे इतका काही भागाला किरण न मिळाल्यामुळे इथे खूपच उष्णता कमी असते की तिथे सगळं बर्फ असतो आणि म्हणून त्याला काय म्हणतात त्याला शीत कटिबंध काय म्हणतात उत्तर गोलार्धात कटिबंध आहे तसेच तुम्हाला इथे हे दक्षिण गोलार्धात सुद्धा कटिबंध तयार झालेले दिसतात आता तुम्हाला इथे एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे की तुम्ही आता याच्यावर बघताय पण मग ह्या उष्ण कटिबंधातल्या प्रदेशातले म्हणजे शहरं कशी बरं असतात तिथे कशा प्रकारे तुम्हाला वातावरण दिसतं किंवा समशीतोष्ण कटिबंधात तुम्हाला कशा प्रकारे वातावरण दिसतं आणि शीत कटिबंधात कशा प्रकारे वातावरण दिसतं ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया आता या स्लाइड मध्ये बघा तुम्हाला आता इथे बघा हे काय दिसतंय खाली इथे तुम्हाला माझा एरो दिसतोय ते काय आहे कसला प्रदेश वाळवंट व्हेरी गुड हे बघा बरोबर म्हणजे वाळवंट म्हणजे जिथे प्रखर उष्णता असते इतकी उष्णता असते की तुम्हाला कुठे झाड वगैरे दिसतंय का इथे नाही उष्ण कटिबंधामध्ये अशा प्रकारचे वाळवंट तयार होतात कारण तिथे प्रखर उष्णता असते तर काही भागामध्ये अशा प्रकारे झाड वगैरे जास्त उगवत नाही हा तर उष्णतेमुळे तिचा असा हा भाग इथे तयार झालेला असतो हा तिथल्या माती सुट्टी होऊन त्याचबरोबर काही उष्ण भागामध्ये तुम्हाला अशी घनदाट जंगल पण दिसते तिथे वरती हा तर अशा प्रकारे हा उष्ण कटिबंधाचा इथे हा जो तुम्हाला झाडावेली सुंदर दिसतायत का इथे खाली हे जे आल्हाददायक वातावरण असतं की नाही ते समोष्ण कटिबंधामध्ये अशा प्रकारचं वातावरण असतं अगदी लक्षात समोषितोष्ण प्रदेशामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला इथे वातावरण दिसेल आणि ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय रे वरती सफेद सफेद हे सगळं तिथं बर्फ काय मग मी आता आपण तो सगळ्यात वरती शीत कटिबंध पाहिला की नाही तो शीत कटिबंधामध्ये अशा प्रकारे वातावरण असतं तो प्रदेश अशा प्रकारचा असतो तिथे बर्फ खूप जास्त प्रमाणात कारण तिथे उष्णता जास्त पोहोचत नाही त्याच्यामुळे तिथे काय होतं बर्फ वितळायला किंवा पाणी व्हायला काय लागते रे उष्णता लागते त्याच्यामुळे तिथे सतत बर्फ असतो आणि खूप प्रमाणामध्ये थंडी असते तुम्ही पाहिलंय का असं हे वातावरण आपल्याकडे हिमालयाच्या भागामध्ये थोडं आहे आणि तुम्ही जसजसं उत्तरेला जाल तसतसं तुम्हाला उत्तर ध्रुवावरती अशा प्रकारे बर्फाळ म्हणजे अशा प्रकारे हे प्रदेश तिथलं वातावरण आहे कळलं सगळ्यांना हे वाळवंट आहे ते उष्ण कटिबंधातला प्रदेश आहे हा पण उष्ण कटिबंध आणि हा जो तुम्हाला दिसतोय ते समशीतोष्ण कटिबंधामध्ये आल्हाददायक वातावरण असतं खूप थंडी पण नाही आणि खूप ऊन सुद्धा नाही आले लक्षामध्ये उष्णता सुद्धा नाही आणि शीत कटिबंधात गेलं तर खूप थंडी एवढी थंडी की काही भागात तर माणूस जिवंत राहू शकत नाही इतकी थंडी असते कारण ते प्रकाश खूप वेळ काही काळ पोचतच नाही तिरपी किरण असल्यामुळे हा तर अशा प्रकारे कटिबंध आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे आता आपण इथे सगळ्यांनी एक गोष्ट पाहिलेली आहे की तापमानाच्या वाढीसाठी आपण पाहिलं की तापमानामध्ये पृथ्वीवर फरक का पडतो तर पृथ्वी गोल आहे बरोबर आणि गोल पृथ्वी असल्यामुळे पृथ्वीच्या सर्व भागाला समान तापमान मिळत नाही तिचा गोल आकार आणि त्याचे अक्षांश हे कारण आहे पृथ्वीवर असमान तापमान निर्माण होण्यासाठी पण आणखी पण कोणकोणते घटक आहेत की ज्यामुळे पृथ्वीवर तापमानामध्ये सतत काय पडत असतो फरक पडत असतो तर त्यासाठी कोणकोणते घटक आहेत बघा बरं पृथ्वीच्या तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत ठरणारे घटक कोण बरं वाचेल का हे आहे खंडांतर गर्तता म्हणजे अगदी समुद्र सपाटीपासून अतिशय आतमध्ये आहे हे काय दिसते तुम्हाला वनस्थापन व्हेरी गुड हे काय आहे नागरीकरण ओके त्याच्यानंतर समुद्र सानिध्य इकडे आहे प्राकृतिक रचना आणि हे काय आहे हे काय आहे नाव औद्योगिकरण व्हेरी गुड औद्योगिकीकरण आता या सगळ्याचा तापमानावरती कसा परिणाम होतो तो आपण काय करूया बघूया आता या ठिकाणी खंडांतर कर्तता म्हणजे काय रे तर समुद्र सपाटीपासून अतिशय दूर खंड म्हणजे काय जमीन हो की नाही तर समुद्र सपाटीपासून अतिशय खंडाच्या आतल्या भागात जर अगदी जमीन असेल किंवा तो भाग असेल तर त्या ठिकाणी तापमान काय असतं खूप असतं आणि म्हणून खंडापासून समुद्र सपाटीपासून खूप दूर असल्यामुळे त्या भागाचं तापमान आपल्याला वाढलेलं दिसतंय आले लक्षात आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय रे हे
जंगल हां जंगल दिसतंय तुम्हाला बरोबर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमच्या घराच्या पण अवतीभोवती जर झाड असतील तर काय होतं तिथलं तापमान थंड होतं होतं की नाही थंड तापमान आणि पृथ्वीवर ज्या ठिकाणी अशी जास्त जंगल असतील की नाही तिथलं तापमान थंड होण्यास काय होते मदत होते म्हणजे ह्या जंगलामुळे सुद्धा तिथल्या तापमानामध्ये काय पडतो फरक पडतो आता हे नागरिकीकरण बघा इथे तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय नागरिकरणामुळे काय दिसतंय या चित्रात तुम्हाला गर्दी दिसते का तुम्हाला इथे म्हणजे याला आपण म्हणतो शहराचं जे नागरिकीकरण म्हणजे शहरामध्ये लोकसंख्या वाढ झाल्यामुळे शहरामध्ये अशा प्रकारे माणसांची गर्दी वाहनांची गर्दी जवळजवळ असलेल्या ह्या इमारती या सगळ्यामुळे काय होतं तर वाहनांमधून धूर बाहेर पडतो माणसांच्या उच्छवासातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो दूषित वायू बाहेर पडतात कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावर वायू बाहेर पडतो हे वायू काय करतात माहितीये तुम्हाला हे वायू उष्णता जास्त वेळ धरून ठेवतात आणि जास्त वेळ धरून ठेवल्यामुळे जिथे अशा प्रकारचे गर्दीची शहर आहे त्या ठिकाणी तापमान वाढायला काय होते मदत होते आले लक्षात आणि हेही सुद्धा एक काय झालं तापमान वाढीचं एक कारण झालेलं आहे आता या ठिकाणी बघा हे काय दिसतं तुम्हाला इथे खाली काय समुद्र आहे आता समुद्रामध्ये काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहितीये की समुद्राच्या ठिकाणी हे पाणी आहे आणि पाण्याची सतत काय होत असतं रे सूर्याच्या उष्णतेने काय होते सूर्याच्या वाफ होत असते रे तर सूर्याच्या उष्णतेने वाफ होत असल्यामुळे समुद्राच्या ठिकाणी जी शहरं असतील ती आणि ती वाफ झाल्यामुळे ती वाफ काय होते नेहमी हवेमध्ये मिसळते आणि दुसरं काय होतं सूर्याच्या उष्णतेने जमीन जेवढ्या लवकर तापते तेवढं पाणी लवकर तापत नाही या ठिकाणी हवेमध्ये सतत वाफ मिसळत असल्यामुळे इथलं हवामान कसं बनतं दमट बनतं हवेमध्ये एक प्रकारे ओलावा असतो आणि तो ओलावा समुद्राच्या किनाऱ्यावर जे जे प्रदेश असेल त्या प्रदेशांमध्ये सुद्धा तुम्हाला बघा की तुम्ही जर सातारा सांगली सोलापूर ह्या आपल्या पठारावरती गावं असतील तर तिथे तुम्हाला बघा दिवसा वगैरे किनाऱ्या जास्त गरम होतं त्या मनाने समुद्र किनारी असलेल्या प्रदेशांना तुम्हाला इथे तेवढ्या प्रमाणामध्ये गरम होत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात थंडी वाजत नाही तर अशा प्रकारे समुद्र सानिध्याच्या प्रदेशामध्ये तापमान कसं बनतं दमट बनतं आणि म्हणून तापमानामध्ये सगळ्या ठिकाणी सारखे नसतात जे समुद्र किनारी असतात ते अशा प्रकारे दमट हवामानाचे आता इथे तुम्हाला काय दिसतंय रे प्राकृतिक रचना म्हणजे इथे काय दिसतंय तुम्हाला हे सगळं पर्वत दिसतात उंच उंच आणि याच्यात थोडं बर्फ दिसते म्हणजे हे अतिशय उंचावरचे पर्वत आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जमिनीलगत हवा दाट असते पण जसजसं तुम्ही वरवर जाल की नाही उंच उंच तशी हवा काय होत जाते विरळ होत जाते काय होत जाते विरळ म्हणजे कमी होत जाते आणि कमी होत गेल्यामुळे हा त्याच्यामध्ये उष्णता पण त्याची कमी होत जाते आणि म्हणून जसजसं तुम्ही उंच जाल तस तशी हवा थंड होत जाते आले लक्षामध्ये कारण त्याच्यातली उष्णता खाली जास्त असते वरवर जावा तशी हवा पण कमी होते त्याच्यामुळे हा उंच जे काही प्रदेश असतील की नाही इथे नेहमी हवामान काय राहतं थंड राहतं कसं राहतं थंड आपण बघा उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वर सारख्या उंच हवेच्या ठिकाणी फिरायला लोक जातात जातात की नाही रे का जात असतील महाबळेश्वरला कोण सांगेल का जातात उन्हाळ्यात महाबळेश्वरला फिरायला कारण की त्यांच्या अंगातली उष्णता कमी व्हावी त्यांना गरम होतं कारण महाबळेश्वरला काय आहे थंड हवामान आहे आले लक्षात तसंच हे काय दिसतंय तुम्हाला इथे औद्योगिकरण काय दिसतंय औद्योगिकरण म्हणजे आपल्या मुंबई सारख्या शहरात किंवा काही मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारे भरपूर कारखाने असतात असतात की नाही कारखाने आणि या कारखान्यातून आता धूर बाहेर पडत असतो तुम्ही पाहिला असेल आणि हा जो विषारी धूर आहे याच्यामध्ये सुद्धा जे वायू असतात कार्बन डायऑक्साईड मोनॉक्साईड वगैरे वेगळे तर या वायू सुद्धा उष्णता खूप प्रमाणात धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे इथलं तापमान वाढायला काय होते मदत होते आले लक्षात सगळ्यांच्या तर आता आपण काय करणार आहोत तर अशा प्रकारे आपण पाहिलं काय पाहिलं की पृथ्वीवर असमान तापमान कशा कशामुळे होतं अच्छा आणखीन पण काही कारण आहेत पण ही कारण कशी आहेत तुम्हाला माहितीये त्या त्या प्रदेशापुरती मर्यादित आहे ही काही पूर्ण पृथ्वीवरती याचा काही प्रभाव पडत नाही आता या ठिकाणी तुम्हाला कसं हवामान दिसतंय रे
ढगाळ हवामानामध्ये सुद्धा बघा तापमान तुम्हाला कसं थोडस दमट असं अशा प्रकारे जाणवत असतं, हो की नाही? सूर्य नसतो म्हणजे उष्णता पण कमी होते. हा या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? वारे वाहतायच्या दिवसात बघा, आपण मुंबईत नव्हतो, आपल्याकडे तापमान थोडं कमी असतं, पण काश्मीर मध्ये बर्फ पडलं की तिथले थंड वारे आपल्याकडे वाहत येतात आणि आपल्याला थंडी वाजायला सुरुवात होते, हो की नाही? म्हणजे हे सगळे प्रकार म्हणजे आपल्याकडचं तापमान जे थोडं उष्ण असेल ते थंड व्हायला सुरुवात होते. ते कशामुळे होतं? तर वारे सुद्धा तापमानाच्या फरकाला काय असतात? कारणीभूत असतात. आता इथे एक चित्र बघा, तुम्हाला काय दिसतंय रे या चित्रामध्ये? हे समुद्र सपाटीचा हा प्रदेश तुम्हाला दाखवलेला आहे. काय दाखवलाय? समुद्र सपाटीचा प्रदेश. या ठिकाणी हा जो समुद्र सपाटी शब्द दिसतोय की नाही, इथून वरचा भाग म्हणजे समुद्राच्या सपाटीपासूनच्या वर आणि इथे समुद्राच्या खाली. हा तर एखादं ठिकाण समुद्राच्या सपाटीच्या कळलं किती वर आहे, किती खाली आहे, समुद्र सपाटीवर आहे का, याच्यावर सुद्धा त्याचं तापमान ठरलेलं असतं. तर समुद्र सपाटीजवळ तापमान जमिनीलगतची हवा जास्त गरम असल्यामुळे थोडं उष्ण असतं, पण जर जसं तुम्ही समुद्र सपाटीपासून बरोबर बरोबर जा, इथे कोणता तुम्हाला पर्वत नाव दिसतंय रे? काय नाव आहे? हा पर्वत समुद्र सपाटीपासून बघा 8848 मीटर काय आहे वरती उंच आहे. आणि जसं उंच उंच जावं तसं काय होत जाते? हवा थंड होत जाते. त्याच्यामुळे इथे जर बाय बाय हे माउंट एव्हरेस्ट जे आहे की नाही, हे जगातलं सगळ्यात उंच हवेचं ठिकाण आहे, आले लक्षामध्ये? त्याच्यामुळे इथे अतिशय थंडी असते वरती गेल्यावर, त्यामुळे समुद्र सपाटीला इथे खाली तेवढी थंडी नसते, इथे उष्णता असते. म्हणजे एखादं ठिकाण समुद्र सपाटीपासून ते समुद्र सपाटीवर आहे की समुद्र सपाटीपासून उंच आहे याच्यावर सुद्धा तिथल्या प्रदेशाचं तापमान काय असतं? अवलंबून असतं. आले लक्षामध्ये? तर अशा प्रकारे या तापमानामध्ये वेगवेगळ्या कारणाने फरक पडतो. आता आणखीन एक कारण आहे बघा, तुम्हाला इथे काय दिसतंय? जमीन दिसते आणि पाणी दिसतंय. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा, तुम्ही जमिनीवर चालता आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही पाण्यामध्ये पण जाता, गावाला वगैरे जाता की नाही तुम्ही फिरायला? हा, तर त्यावेळेला तुम्ही गावी जाता तर तुम्हाला नदीवर पोहायला आवडतं, जायला आवडतं की नाही रे तुम्हाला? हो. तर जमिनीवरून चालत अगदी खूप उन्हाळा आहे आणि पाण्यात जाता, हो की नाही? तर त्यावेळेला तुम्हाला पाणी जास्त गरम लागतं का जमीन जास्त गरम लागते जाणवते? जमीन जमीन जास्त गरम जाणवते आणि पाणी त्या मनाने काय जाणवतं? कमी गरम जाणवतं. लक्षात, याला कारण काय आहे? तर सूर्याच्या उष्णता दोघांनाही सारखी मिळते, पण नियम असा आहे की पाण्याला तापायला जास्त वेळ लागतो आणि थंड व्हायला पण जास्त वेळ लागतो, त्या मनाने जमीन तापायला वेळ कमी लागतो आणि जमीन लवकर थंड होते, म्हणजे लवकर तापते लवकर थंड होते. आणि म्हणून जमिनीवर तुम्हाला दिवसा जर पाहिलं आपण तर खूप उष्णता असेल उन्हाळ्याच्या दिवसात, तर रात्री मात्र त्या मनाने खूपच थंडी किंवा जास्त थंड वातावरण असतं. म्हणजे अशा प्रकारे तापमान दिवसाचं आणि रात्रीचं याच्यामध्ये खूप तफावत दिसते. त्या मनाने तुम्हाला समुद्र किंवा पाण्यावरती असं तापमान तुम्हाला दिसणार नाही, कारण बघा जमीन व पाणी तापण्यास लागणारा वेळ. तर इथे समुद्र जे आहे, समुद्राचं पाणी आपण काय म्हंटल? उशिरा तापतं आणि काय होतं? उशिरा थंड होतो. त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान याच्यात फारसा फरक पडत नाही. आणि म्हणून एखादं ठिकाण समुद्र किनारी असेल तर तिथलं तापमान कसं असतं? सम असतं. कसं असतं? सम. तसं आपलं मुंबई कोणत्या किनाऱ्यावर आहे? अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, त्यामुळे आपल्याकडे तापमान कसं आहे? समी. म्हणजे खूप आपल्याला उष्णता पण जाणवत नाही आणि रात्री त्यामुळे खूप थंडी पण जाणवत नाही. या उलट जमिनीवरती काय होतं? समुद्रापासून लांब असेल तर इथे दिवसा खूप उष्णता असते आणि त्या मनाने रात्री तेवढी उष्णता जाणवत नाही, तर त्यामुळे तिथलं वातावरण जाते तर थंड. गावी बघा, आपल्याला रात्री आपण गेलो पुणे साईड, नाशिक, सोलापूर, तर या ठिकाणी बघा आपल्याला सकाळी दिवसा खूप उष्णता जाणवते, त्यामुळे जाणवते तेवढी नाही जाणवत, हो की नाही? थंड आपल्याला जाणवते ते वातावरण. तर अशा प्रकारे पाणी आणि जमीन यांना लागणारा तापमानात लागणारा जो वेळ आहे त्याच्यामुळे सुद्धा काय होतं? जमिनीचं तापमान काय होतं? कमी जास्त होतं. म्हणजे एखाद्या समुद्र ठिकाणच्या सानिध्यात जर तो प्रदेश असेल तर तिथलं हवामान दमट होतं, आलं लक्षात? तर तुम्ही नागपूर वगैरे साईडला गेले तर तिथे तापमानाची तफावत खूपच मोठी असते. काय असते?
तापमानाची तफावत खूप मोठी. तर हे जे एखाद्या ठिकाणचं कमाल आणि किमान तापमान असेल की नाही, तर त्याच्यामध्ये तफावत जी जास्त असेल की नाही त्याला म्हणतात तिथली तापमान कक्षा. काय म्हणतात? तापमान, त्या ठिकाणची तापमान कक्षा. तर मुंबईची तापमान कक्षा कमी असेल का जास्त असेल रे, तुम्हाला काय सांगता येईल? तफावत कमी आहे का जास्त आहे? कमी. व्हेरी गुड, कमी आहे. आणि जर तुम्ही नाशिक सोडलं तर तिथे तापमान कक्षा जास्त आहे, म्हणजे दिवसा जेवढं तापमान त्यामानाने विरुद्ध एकदम रात्री थंड तापमान. आता हे सगळं आपण तापमानास कारणीभूत असणारे, तापमानाचं वितरण कमी जास्त होण्यासाठी कारणीभूत असणारे घटक आपण पाहिले. तर या ठिकाणी आपण, मला काय दिसतंय, या मुलांनी बघा या पाण्यामध्ये बटणं टाकलेली आहे, दिसतंय हे पाणी उकळत आहे. हां, तर ही बटणं टाकल्यानंतर ती पाण्यात आधी खाली जातात आणि नंतर परत काय येतात? वर येतात. परत खाली जातात, परत वर येतात. म्हणजे हे सगळं कशामुळे होतं? तर तापमानामुळे पाण्यामध्ये उध्व प्रवाह तयार होतात. कोणते प्रवाह तयार होतात? उध्व प्रवाह. आणि या उध्व प्रवाह हे फक्त पाण्यात, याच पाण्यात होतात का? हा, तर नाही. तर आपल्या महासागरी प्राण्यामध्ये सुद्धा बघा, तुम्हाला इथे काय दिसतंय? इथे पण पाणी तापल्यावर वर येतो. तुम्ही पाहिले का दूध तापलं की वर येतं? बघा, येतं की नाही दूध? हो. जसं पाणी तापलं की त्याचं बघा वर उकळायला लागतं पाणी. तिथे समुद्रामध्ये पण तुम्हाला हे उंचवटे दिसतायत की नाही? तर समुद्राचं पाणी पण सूर्याच्या उष्णे तापल्यामुळे त्याच्यामध्ये पण उंचवटे येतात. यालाच आपण काय म्हणतो? उध्वगामी हालचाल. काय म्हणतो? त्यामध्ये पाणी तापल्यानंतर उध्वगामी हालचाल तयार होते. आणि याच्यामुळे काय होतं तुम्हाला माहितीये? महासागरामध्ये, निसर्गामध्ये थोडी वेगळी परिस्थिती निर्माण होते. तर मोठ्या मोठ्या महासागरामुळे याच्यामुळे पाण्यामध्ये प्रवाह तयार होतात. काय तयार होतात? प्रवाह तयार. तर तुम्हाला आता हा नकाशाद्वारे आपण काय करणार आहोत? आपलं वार्षिक सरासरी तापमान आपण समजून घेणार आहोत. तर तुम्हाला ह्या नकाशामध्ये हे जे पिवळ्या रंगाचे आहे ना, काय म्हणतात रे? काय म्हणतो याला आपण? हा जमिनीचा भाग आहे, याला काय म्हणतो आपण? खंड. काय म्हणतो याला आपण? खंड. खंड म्हणतो. निळ्या रंगाचं सगळं, निळ्या रंगाचं काय आहे? पाणी. सगळे मोठे मोठे महासागर आहे. इथे हिंदी महासागर दिसतोय, दिसतोय तुम्हाला? हा मधला इथे अटलांटिक महासागर आहे. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्ये इकडे पॅसिफिक महासागर आहे. तर ह्या समुद्रातलं पाणी पण तापतं की नाही? त्याच्यामुळे याच्यामध्ये पाण्याचे प्रवाह निर्माण होतात. काय निर्माण होतात? प्रवाह. हा विषुववृत्ताचा हा तुम्हाला दिसतोय, विषुववृत्तीय प्रवाह म्हटलेलं एरो दिसतोय. हा जो मधला पट्टा आहे की नाही, आपण पाहिला पृथ्वीचा जो मधला पट्टा आहे विषुववृत्ताच्या आसपासचा, तिथे तापमान कसं असतं? कमी असतं की जास्त असतं? जास्त. जास्त असतं. व्हेरी गुड. आणि जास्त असल्यामुळे या खंडांच्या बाजूचा जो इथे हा जो पट्टा आहे, इथे तापमान जास्त असल्यामुळे इथलं पाणी जास्त तापतं. आणि जास्त तापल्यामुळे इथे उष्ण प्रवाह निर्माण होतात. कोणते प्रवाह निर्माण होतात? उष्ण प्रवाह. आले लक्षात? आणि जसजसं इथून आपण उत्तरेकडे जाऊ तसतसं आपण पाहिलं तापमान कमी होत जातं. अगदी उत्तरेकडे पूर्ण ध्रुवीय प्रदेशात गेलं तर खूपच कमी होतं. मग तिथलं तापमान कमी असल्यामुळे तिथे कोणते प्रवाह तयार होतात? शीत प्रवाह. शीत म्हणजे थंड प्रवाह. इथे तुम्हाला बघा लाल रंगाने दाखवले ते काय आहे? उष्ण प्रवाह आहेत. आणि निळ्या रंगाने त्या बाणांनी दाखवलेले कोणते प्रवाह आहे? शीत प्रवाह. हे प्रवाह कसे वाहतात रे? तर बघा तुम्हाला हे प्रवाह इथून दिसत आहेत की ते प्रवाह, हे जे गरम उष्ण प्रवाह आहेत ते तुम्हाला इथून वरती उत्तरेकडे, विषुववृत्तापासून उत्तरेकडे, हा, आणि उत्तर ध्रुवापासून परत विषुववृत्ताकडे असे हे प्रवाह पाण्यामध्ये सतत वाहत असतात. त्याचप्रमाणे विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे हे प्रवाह काय होत असतात? सतत वाहत असतात. अक्षामध्ये तर ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे तिथले प्रवाह उष्ण असतात. आता हे उष्ण आणि शीत ह्या प्रवाहांमुळे काय होतं बघा? तर ज्या वेळेला शीत प्रवाह उष्ण प्रवाह जवळ, हा बघा निळा शीत प्रवाह, तर हा आफ्रिका खंड आहे. इथे उष्णता काय आहे रे? जास्त आहे. तर हे शीत प्रवाह ज्याला आफ्रिका खंडाजवळ येतात तेव्हा इथलं जे जास्तीचं तापमान असतं की नाही ते कमी व्हायला काय होते? मदत होते. आणि लक्षात, इथलं तापमान कमी होतं किंवा थंड जे प्रवाह, उष्ण प्रवाह जेव्हा थोडेसे शीत प्रवाहाकडे किंवा समशीतोष्ण भागाकडे येतात तेव्हा तिथलं जे तापमान आणखीन वाढायला काय होते? मदत होते. म्हणजे अशा प्रकारे या प्रवाहामुळे एखाद्या प्रदेशातलं तापमान उष्ण असेल तरी शीत प्रवाहामुळे थोडं ते कमी होतं, किंवा एखादं शीत असेल तर उष्ण प्रवाहामुळे ते काय होतं? कमी होतं.
पण आता या पृथ्वीवर या महासागरांमध्ये काय काय ठिकाणी काय होतं तुम्हाला माहिती आहे? हे शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह एकत्र आलेले दिसतात. काय दिसतात? आता या भागात बघा तुम्हाला थोडं दिसतंय की नाही, हे उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्र येतात. हे एकत्र आल्यामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे? हे एकत्र आल्यामुळे तिथलं वातावरण उबदार बनतं. जसं बघा पाणी खूप कडक असेल आणि तुम्हाला ते प्यायचं असेल तर तुम्हाला ते पिवत नसेल खूप कडक, तर तुम्ही त्यात काय टाकता रे? थंड पाणी टाकता की नाही? मग ते पाणी काय होतं? उमट होतं. काय होतं पाणी? ते उमट होतं आणि मग ते उबदार बनतं. तसं इथे वातावरण उबदार बनतं आणि हे उबदार वातावरण तुम्हाला माहितीये या ठिकाणी माशांचं जे खाद्य असतं ना प्लवंग, त्याच्यासाठी ते खूप अनुकूल वातावरण असतं. त्यामुळे इथे प्लवंकांची वाढ खूप होते आणि मग ते खाऊन मासे काय होतात? खूप अंडी देतात आणि तिथे माशांची पैदास काय होते? जास्त होते. तर आता या चित्रात तुम्हाला प्लवंक म्हणजे काय आपण बघूया. तर या चित्रात तुम्हाला दिसतंय का रे इथे खूप काय दिसतंय तुम्हाला या समुद्रात? हे मासे दिसताय. तर ते मासे का बरं वाढताय तिथे? त्याला हेही एक कारण आहे की हे जे तुम्हाला प्लवंकाचे प्रकार दाखवलेले दिसतायत, हा जीवाणू प्लवंक, वनस्पती प्लवंक, म्हणजे हे वनस्पती पासून तयार झालेले, हे इथले जे काही सूक्ष्म जीव दिसतायत हे प्राण्यांपासून तयार. आणि हे सगळं ना माशांना खूप आवडतं. हे माशांचं मुख्य खाद्य असतं. त्याच्यामुळे मासे हे भरपूर खातात, भरपूर अंडी देतात. म्हणून अशा ठिकाणी काय होतं? माशांची पैदास खूप मोठ्या प्रमाणावरती येते. हे कुठे घडतं सांगितलं मी? जिथे शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह एकत्र येतात त्यामुळे तिथलं पाणी काय बनतं? उबदार बनतं. उबदार पाण्यामध्ये मासे अशा प्रकारचं खाद्य तयार झाल्यामुळे ते माशांना भरपूर मिळतं आणि अशा ठिकाणी माशांचं मोठ्या प्रमाणावरती निर्मिती होते आणि म्हणून अशा प्रदेशात मासेमारी पण खूप मोठ्या प्रमाणावर चालते. म्हणजे हा जणू काही आपल्याला झालेला काय आहे? एक फायदाच आहे. आले लक्षामध्ये? तर आता या नकाशामध्ये बघा तुम्ही मगाचपासून पाहिलं काय पाहिलं तुम्ही मगाचपासून? की तापमानामध्ये फरक का पडतो, पृथ्वीवर तापमान कोणत्या ठिकाणी कमी आहे कोणत्या ठिकाणी जास्त आहे, हो की नाही? तर हे तापमानाचा आपण आता अभ्यास केलेला आहे. हा एक मला एक नकाशा दिसतो. हा नकाशा जो आहे ना इथे पृथ्वीचं वार्षिक सरासरी तापमान दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे नकाशामध्ये? कोण सांगेल मला कोणता नकाशा आहे हा? हा वार्षिक सरासरी तापमानाचा नकाशा आहे. तर हा नकाशावरती ह्या ज्या रेषा तुम्हाला दिसतायत का रे सगळ्यांना? उत्तर गोलार्धात इकडे वाकड्या दिसतायत, दक्षिण गोलार्धात इकडे थोड्याशा सरळ दिसताय. या रेषांना काय म्हणतात माहितीये? समताप रेषा. काय म्हणतात? समताप रेषा. ह्या रेषा काय दर्शवताय? तर या रेषा ज्या आहेत त्या पृथ्वीवर जिथे जिथे सारखं तापमान आहे त्या सारख्या तापमानाच्या प्रदेशांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? समताप रेषा. काय म्हणतात? समताप रेषा. आता या ठिकाणी बघा ही जी रेषा तुम्हाला दिसते ना विषुववृत्ताच्या वरती 25 आणि खाली 25, हा तर या ठिकाणी जी समताप रेषा जिथून जिथून गेलेली आहे एवढ्या सर्व भागामध्ये किती तापमान असणार आहे? 25 अंश सेल्सिअस. किती असणार आहे तापमान? 25 अंश सेल्सिअस तापमान आहे. तापमान कोणकोणत्या खंडात आहे रे? आफ्रिका खंडामध्ये बघा 25 असणार, इकडे दक्षिण अमेरिकेचा थोडासा भाग, इथे हिंदी महासागर, मधला पट्टा आहे, उष्णता जास्त मिळते आणि म्हणून तिथे तापमान काय आहे? जास्त आहे. दिसतंय सगळ्यांना? तर तुम्ही वरवर गेलात तर बघा हे सगळे तापमानाचे आकडे आहेत बरं का. तुम्ही वरवर गेलात तर तुम्हाला तापमान काय झालेलं दिसतंय रे? कमी कमी झालेलं दिसतंय, हो की नाही? इथे 20 आहे, इथे 15 आहे, इथे किती आहे? 10. तर हे 25 तापमान कुठपर्यंत असणार आहे? कर्कवृत्त ते खाली मकरवृत्त या दरम्यान हे उष्ण प्रदेश असल्यामुळे ते तापमान जास्त आहे. आता उष्ण प्रदेशाच्या वरचा कोणता पट्टा असतो? समशीतोष्ण कटिबंध. तिथे तापमान किती आहे बघा? इथे 15 पासून इकडे 10, 5 दिसते तुम्हाला? तर इथे 10 अंश तापमान जे आहे तर हे तापमान कुठे कुठे आहे? तर ही रेषा कुठे कुठे गेलेली दिसते तुम्हाला? इथे आशिया खंडात खाली आलीये, है ना, युरोप खंडात इकडे वरती आहे. तर या सर्व ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस आहे. आले लक्षात? म्हणजे म्हणून ही सर्व 10 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणांना जोडणारी काय आहे? रेषा आहे. म्हणजे समान तापमान असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना आपण म्हणतो समताप रेषा. तर 10 अंश तापमान हे साधारण उष्ण समशीतोष्ण कटिबंधात असणार आहे. अजून वर गेले तर बघा कमी कमी झाले. इथे तर शून्यच झालेलं आहे. शून्य म्हणजे काय? बर्फाळ प्रदेश, बरोबर आहे. 0 अंश तापमानाला पाण्याचं काय बनतं? बर्फ. आणि इथे तर मायनस झाले. आपण निगेटिव्ह नंबर गणितात शिकलोय की नाही? की 0 पेक्षा पण लहान नंबर असतात.
तर शून्यापेक्षा कमी तापमान आपण मायनस नंबरने दाखवतो. तर तिथे अतिशय थंड वातावरण म्हणजे त्याच्या शून्यापासून इकडे वर गेला तर हा शीत कटिबंध. आणि लक्षात ते शून्य तापमान बघा इकडे वरती इथपर्यंत सगळं तुम्हाला इथे आलेलं या पूर्ण भागात जिथे जिथे ही रेषा गेली आहे तिथे सगळीकडे शून्य सेल्सिअस. जसं उत्तर गोलार्धात आहे तसाच प्रकार काय आहे बाळांनो दक्षिण गोलार्ध. आता तुम्हाला इथे लक्षात येत आहे का उत्तर गोलार्धातल्या रेषा बघा थोड्या कशा दिसत आहेत दक्षिण गोलार्धात रेषापेक्षा वाकड्या दिसत आहेत बरोबर. आणि ह्या काय दिसत आहेत सरळ दिसत आहेत हो की नाही. तर इथे जमीन जास्त असल्यामुळे काय झालेलं आहे इथल्या तापमानाचा जमिनीवरून गेल्यामुळे त्या वक्राकार दिसत आहेत आणि खाली पाण्यातून असल्यामुळे ते आपल्याला काय दिसत आहेत सरळ दिसत आहेत. तर तुमच्या लक्षात सगळ्यांच्या आलं की पृथ्वीवरील समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना काय म्हणायचं समताप रेषा. हा आता हे तापमान कशात मोजतात तुम्हाला सगळ्यांना माहितीये का रे काय दिसत तुम्हाला याला काय म्हणतात हवेचे तापमान मोजण्यासाठी कसला वापर केला जातो. व्हेरी गुड ही तापमापक आहे. हा तर इथे तुम्हाला काय काय दिसत ते तुम्ही मला सांगायचं आहे. आता तर हे तापमापक कशावर लावलेलं आहे रे कशावर लावलेलं आहे आधार पट्टीवर लावलेलं आहे. कशावर लावलेलं आहे आधार पट्टीवर. ओके आता ह्या तापमानामध्ये हा पदार्थ दिसतो या पदार्थ काय अल्कोहोल काय म्हणतात अल्कोहोल. हा अल्कोहोल म्हणतात. हा आणि ही मधली जी पट्टी आहे हिला काय म्हणतात कसली नळी आहे रे ही तापमान मोजण्यासाठी कसली नळी आहे काचेची नळी आहे की नाही काय. तर या काचेच्या नळीमध्ये हा पारा भरलेला असतो किंवा अल्कोहोल असतो. हा आणि हे काय दर्शवतात तापमान. आता इथे सी म्हणजे काय आहे तर सेल्सिअस आले लक्षात सेल्सिअस अंश सेल्सिअस मध्ये तापमान मोजलं जातं तसंच फॅरनहाइट मध्ये पण तापमान मोजलं जातं. तर अंश सेल्सिअस मध्ये हवेचं तापमान साधारण मोजलं जातं आणि फॅरनहाइट मध्ये कसं तापमान मोजलं जातं माणसाच्या शरीराचं तापमान मोजलं जातं. तर तुमच्या लक्षात आलं की ही तापमापी आधारपट्टीवर लावलेली आहे. तापमापीमध्ये तो प्रसरण पावणारा जो पदार्थ आहे तो कोणता आहे पारा किंवा अल्कोहोल आहे. आले लक्षात हे जे आकडे आपल्याला तापमान दर्शवत आहे त्यासाठी इथे मध्ये काचेची नळी वापरलेली असते त्या नळीत हा पदार्थ टाकलेला असतो. आले लक्षात सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे तापमापी तुम्ही कुठे कुठे डॉक्टरकडे वगैरे बघता की नाही अशी तापमापी. हा आता आपण इथे एक गोष्ट थोडी लक्षात घेऊया की तापमापकामध्ये पारा किंवा अल्कोहोल का वापरतात. तर पारा किंवा अल्कोहोल सामान्य तापमानाला गोठत नाही. पारा चमकदार असल्यामुळे काचेच्या नळीतून तो काय दिसतो चटकन दिसतो. कारण पाऱ्याचा गोठण पाराच का वापरतात तर शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान जर असेल तर पाणी चालेल का रे वापरलेलं नाही. कारण पाणी शून्य अंश सेल्सिअसला काय होतं बर्फ होतं मग त्यापेक्षा कमी तापमान ते दाखवू शकणार नाही. तर पाऱ्याचा गोठण बिंदू किती आहे वजा एकोणचाळीस दिसते तुम्हाला. तो काही लगेच गोठत नाही अगदी एकदम थंड शून्यापेक्षा पण वजा एकोणचाळीस झाल्यावर तो गोठणार. आणि लक्षात त्याच्यामुळे तो सामान्य तापमान अगदी व्यवस्थित दाखवू शकतो. आणि अल्कोहोलचा गोठण बिंदू आहे वजा 130 त्याच्यामुळे हे सदासहजी गोठत नाही. एवढ्या अगदी खोल तापमानाला कमी तापमानाला गेल्यावर ते काय होतात गोठतात. आणि ही द्रव्य तापमान बदलासाठी कशी असतात संवेदनशील म्हणजे जरा जरी तापमानात फरक पडला तरी ही द्रव्य त्या तापमापीमध्ये तो द्रव्य काय करतात लगेच दाखवतात. त्याच्यामुळे आपल्याला वजा 30 पासून तर जास्तीत जास्त 55 अंश पर्यंत तापमान आपल्याला याच्यामुळे काय होतं पाहायला मिळतं आणि सहजासहजी सगळ्यांना व्यवस्थित हे दिसतं. इथपर्यंत वाक सगळ्यांना कळालेला आहे. हो टीचर. व्हेरी गुड टीचर. मी तुम्हाला थोडस विचारणार आहे काही प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला तापमापी पण दिसते तर या ठिकाणी बघा हे ना पाणी वापरलेलं आहे याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला पाण्याचं हे तुम्हाला दाखवलेलं. पण हवेचं तापमान मोजण्यासाठी पाणी नाही वापरत. पाणी का रे वापरत नाही कोण सांगेल. पाणी का नाही वापरत आपण हवेचं तापमान मोजण्याच्या तापमापीमध्ये तापमापकामध्ये. हा पाणी हा बोला. पाणी काचेच्या नळीसारखं पाणीदार असतं एक तर पटकन दिसणार नाही. दुसरी गोष्ट पाणी शून्य अंश तापमानाला काय होतं पाण्याचं काय होतं शून्य अंश तापमानाला
बर्फ होतं बरोबर की नाही आणि बर्फ म्हणजे ज्या वेळेला शून्यापेक्षा कमी तापमान असेल हे लाल रंगात दिसते बघा ते तापमान पाणी दाखवू शकणार नाही आणि म्हणून पाणी तापमापीमध्ये वापरत नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आपण थोडा आता स्वाध्याय बघणार आहोत इथपर्यंत जरा सगळ्यांना कळाला हा आपला दडा तसा मोठा आहे त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे हा दडा परत एकदा वाचायचा नकाशे पण परत एकदा नीट बघायचे आणि म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे हा दडा कळणार आहे ओके आता बघा इथे काही तुम्हाला धड्यावरचे आधारित प्रश्न आहे विचारू काय मुलांना तर या ठिकाणी प्रश्न आहे की माझ्या परिसरात 0° सेल्सिअस इथे सॉरी हा शब्द चुकलेला आहे समताप रेषा आहे काय आहे समताप रेषा तर 0° सेल्सिअस समताप रेषा कुठे असते म्हणजे मी कुठे आहे 0° सेल्सिअस तापमान कुठे कोणत्या कटिबंधात असतो उष्ण शीत की समशीतोष्ण उष्ण नाही नाही 0° सेल्सिअस तापमान कमी तापमान कुठे असत कटिबंध ओके शीत कटिबंधामध्ये असतं व्हेरी गुड आता इथे आहे माझ्या परिसरात सरासरी वार्षिक तापमान 25° सेल्सिअस आहे आपण पाहिलं की नाही मगाशी हे जास्त तापमान कोणत्या कटिबंधात असेल म्हणजे मी कुठे आहे उष्ण कटिबंध व्हेरी गुड उष्ण कटिबंध बोलायचंय बर का आणि इथे आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10° सेल्सिअस आहे कुठे आहे 10° सेल्सिअस तर याचा अर्थ मी कुठे आहे रे कुठे होतं हे 10° सेल्सिअस तापमान उष्ण कटिबंधाच्या समशीतोष्ण कटिबंध व्हेरी गुड समशीतोष्ण कटिबंध आता आपण आणखीन एक स्वाध्याय बघूया बघा समान हा एक स्वाध्याय बघा मी कोण तुम्हाला कोडी असतात की नाही सोडवायला त्याप्रमाणे हे कोड आहे तुम्ही सांगायचंय समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते काय म्हणतात त्या रेषेला समान रेषा नव्हे समताप रेषा कळालं सगळ्यांना तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो कोण रे बोला तापमापक तापमापक हे अचूक तापमान आपल्याला दाखवतो जमीन व पाण्यामुळे मी काय होते तापते कोण तापतं जमीन बरोबर आहे तापते आणि नंतर काय तापते हवा तापते आणि चौथा प्रश्न आहे जमीन व पाणी माझ्यामुळे तापते कोणामुळे तापत असेल जमीन आणि पाणी मी सगळ्यांनी अतिशय छान उत्तर दिलेली आहे पाठामध्ये अतिशय छान सहभाग सगळ्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर आपण काय करणार आहोत आणखीन या धड्याची माहिती आपल्याला जर हवी असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा या धड्याची माहिती आणखीन डिटेलमध्ये बघणार आहोत तोपर्यंत आपण परत भेटू ओके